आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. इथे मी 1/4 किलो चिकन घेतलंय, ते आता मॅरिनेट करूया आपण. बिर्याणी मसाला टाकते 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, आलं लसणाची पेस्ट 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, दही 1 वाटी भरून टाकते, कोथिंबीर आणि पुदिना टाकते 1 वाटी. इथे मी तळलेला कांदा घेते, 1.5 वाटी टाकणार आहे. आणि इथे मी मीठ टाकत नाही, मी चिकन ट्यूब्स टाकणार आहे, 2 टाकले आहेत मी. आता आपण मॅरिनेट करून घेऊया. ते मॅरिनेट झालं आहे तर आपण हे 2 तास ठेवून देऊया फ्रीजमध्ये. 2 तास झाले आहेत मॅरिनेट करून ठेवलं आहे. तुम्ही जास्ती पण ठेवू शकता, कारण जेवढं चांगलं लागेल त्याला तेवढी चांगली बिर्याणी होईल. कुकर गरम झाला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते, 2 चमचे तूप टाकते, 1/4 जिरे 1 चमचा टाकते, मसाला वेलची टाकते, दालचिनीचा तुकडा टाकते, तेजपत्ता, चिकन टाकून घेऊया आपण. मला तेल सुटलं का, जरासं पाणी आहे मसाल्याचं, ते टाकणार आहे आणि मी कुकरचं झाकण बंद करणार आहे. आता आपण झाकण लावून घेऊया 10 मिनिटं असं घालणं. आता आपण कुकर उघडून घेऊया, थंड झालाय. मस्त आपलं चिकन शिजलंय, तेल पण त्याला छान सुटलंय. भात घेतलाय मी 1/2 शिजवणा, 1/4 किलो चिकनला 1/4 किलो तांदूळ घेतलाय मी, बासमती राईस आहे. तर आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये भात टाकूया. भात जास्ती शिजून नाही घ्यायचा, 1/2 कच्चा शिजवायचा. आता आपण ह्याच्यावरती कांदा टाकूया तळलाला, थोडीशी कोथिंबीर, तळून बटाटा घेतलेला तो टाकूया आपण. एकावर एक असं टाकायचं, बिर्याणी छान होते कुकरमध्ये केल्यामुळे, काय पटकन झाली आहे. थोडंसं मी तूप टाकते, परत थोडा भात टाकते. एकावर एक थर लावून घेऊया आपण. परत आपण इथे कांदा टाकूया. बटाटा टाकूया. टोमॅटो पण टाकू शकता वरती. अजून एकदा आपण भात टाकूया. व्यवस्थित एकदम हे करून घ्यायचं. कांदा टाकूया आपण. कोथिंबीर आणि आता बटाटा. Thank you.
मी ते दुधामध्ये केसर पण टाकलंय आणि कलर पण टाकलाय. आता तो आपण वरती टाकूया आणि आपल्या बिर्याणीला छान कलर येईल. आपण झाकण लावून 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवूया. आपली चिकन बिर्याणी तयार आहे.